उपस्थित असलेले माननीय राधाकृष्ण विखेजी पाटील साहेब, खासदार सदाशिव लोखंडे साहेब, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब, रोहित दादा पवार, सत्यजीत तांबे दादा, विधानसभा सदस्य आशुतोषजी काळे, पंचायत समिति सदस्य अशोकरावजी सातपुते, अजय फटांगरे, रामदास जी वाघ, डॉक्टर के देशमुख साहेब, डॉक्टर शशिकांतजी मंगरोळे साहेब, तहसीलदार अमोलजी निकम, श्री सुरेशजी शिंदे, ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण इथे जमलेलो आहोत, ते हबपन निवृत्ती इंदोरीकर महाराज। आता इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जर व्यासपीठावरच्या महत्त्वाच्या कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याचा प्रभाव तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघावरती पडत नाही असं मी गृहीत धरतो। माझ्या समोर उपस्थित असलेले मला असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, खरं तर टी व्हीला एवढ्या चांगल्या मालिका चालू असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, आज सर्वप्रथम मी आदरणीय महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, मला या तालुक्यामध्ये सर्वप्रथम येण्याची आपण संधी दिली आणि आल्यानंतर इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल इथल्या संयोजकांचा आणि महाराजांचा मी खऱ्या अर्थाने आभार मानतो। खरं तर रोहित दादा आत्ता इथं नाही आहेत, पण महाराज आजचा कार्यक्रम हा कायमस्वरूपी माझ्या मनात कोरून राहील। याचं कारण असं आहे की माणसाला ज्यावेळेस दुसऱ्यांदा घोड्यावर चढवलं जातं त्यावेळेस त्याच्यासाठी तो प्रसंग वेगळा असतो, आणि आज रोहित दादा इथं असते तर त्यांच्या भावना मी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकलो असतो। आज ज्यावेळेस मी महाराजांचं प्रबोधन ऐकतो, किंबहुना महाराज तुम्हाला सांगायला हरकत नाही, रोज सकाळी 7 तुमचं कीर्तन आमच्या घरात चालू होतं। माझ्या चुलत्यांना महाराजांचं कीर्तन ऐकण्याची सवय आहे, आणि महाराजांचं कीर्तन चालू झालं की घरातले आपोआप सगळेजण उठायला चालू होतात। खरं तर महाराज स्वतःच्या प्रबोधनातून लोकांची मनं जागवण्याचा प्रयत्न करतायत, आणि येणाऱ्या काळात त्यांच्या या प्रयत्नाला चांगलं यश येईल इतक्याच शुभेच्छा मी आजच्या दिवशी त्यांना देऊ इच्छितो। खरं तर महाराज तुमच्या प्रबोधनातून ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या किंवा वेगवेगळ्या संस्था चालकांचे वाभाडे करता त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर कोण मनातून अंतर्मनातून खुश होत असेल तर तो मी होतो। त्याचं कारण असं आहे की आमची कुठलीच संस्था नाही, आणि संस्था नसल्यावर काय सुख असतं हे हल्ली माझे संस्था चालक जे नवीन मित्र झालेले आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर अधिक पटीने हा आनंद काय असतो हा मला अनुभवायला मिळतो आहे। ज्यांच्या संस्था आहेत आता महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलेच आहे, पण खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला बोलवून आपण मला मोठेपणा दिलात। खरं तर ज्यावेळेस मी भाषणाला उठलो त्यावेळेस आशुतोष दादा असतील, रोहित दादा असतील, सत्यजित दादा असतील, यांच्यानंतर भाषण करणं किंबहुना मी भाषण करणं योग्य नाही, त्याबद्दल मी या तिघांची आणि खासदार साहेबांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी माफीसुद्धा मागतो। आणि मोठ्या मनाने तुम्ही सगळेजण तुमच्या छोट्या भावाला माफ कराल एवढीच अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या
ठिकाणी मी करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्यानंतर अनेक मान्यवर बोलणार आहेत. खरं तर महाराज, तुमचे नाभांचे संबंध लक्षात घेऊन मी आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. आबा असताना महाराज एकसुद्धा कार्यक्रम आमचा चुकवत नव्हते. खरं तर कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती गेल्यानंतर, ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता अशी व्यक्ती गेल्यानंतर अनेक लोक बदलले, पण महाराज मात्र माझ्या कुटुंबासाठी किंवा माझ्यासाठी कधी बदलले नाहीत. आम्ही 9 वेळ दिली असली तर महाराज अंजनीत 8 आलेले असतात. 8:30 जेवण करून 9 कीर्तन करतात. त्यामुळं महाराजांचं हे प्रेम लक्षात घेऊन, या प्रेमातून तर मी कधी उतराई करू शकत नाही, पण आपल्या संस्थेसाठी असेल किंवा आपल्यासाठी असेल, जी काही माझ्या कुटुंबियांच्या वतीने मदत होऊ शकते ती या पुढच्या काळात मी महाराज नक्की करेन, एवढाच शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा मला आज आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द मी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.